नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीपर्यंत आपण भूगोलाचा अभ्यास केलेलाच आहे. ह्या वर्षी आपल्याला 40 गुणांच्या भूगोल विषयाचा अभ्यास करायचा आहे. इयत्ता 9वीमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. आज आपण इयत्ता 9वीच्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत आणि आपल्या इयत्ता 9वीच्या पहिल्या प्रकरणाचं शीर्षक आहे वितरणाचे नकाशे. आपण सर्वांना या गोष्टीची जाणीव आहेच की भूगोल विषय म्हटला की नकाशा आणि भूगोल विषय यांचा किती जवळचा संबंध असतो हे आपल्याला माहितीच आहे. असं म्हणा की आपण नकाशाशिवाय भूगोल विषय शिकवू शकत नाही आणि म्हणून त्या नकाशांचा उपयोग भूगोलामध्ये कसा करायचा किंवा नकाशा तयार करण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत या सर्वांचा विचार आपण या 9वीच्या पहिल्या प्रकरणामध्ये करणार आहोत. त्याचं नाव आहे वितरणाचे नकाशे. नकाशांचा जो मुख्य उद्देश असतो तो प्रामुख्याने एखाद्या ठिकाणचं स्थान किंवा त्या नकाशामध्ये एखादा घटक किंवा एखादं जे छद असतं त्या छदाचं वितरण दर्शवणं हा असतो. काही नकाशे हे विशिष्ट पद्धतीने तयार केले जातात, विशिष्ट उद्देशाने तयार केले जातात आणि म्हणून अशा प्रकारच्या नकाशांना आपण उद्देशात्मक नकाशे असे म्हणतो. हे जे नकाशे आहेत ते एका विशिष्ट उद्देशासाठी तयार केले जातात. उदाहरणार्थ मला लोकसंख्या दर्शवायची असेल, लोकसंख्येचं वितरण दर्शवायचं असेल, पर्जन्याचं वितरण दर्शवायचं असेल, एखाद्या प्रदेशामध्ये पीक आकृतिबंत दर्शवायचं असेल, तर अशा पद्धतीच्या नकाशांचा आपण वापर करू शकतो. अशा नकाशांद्वारे त्या प्रदेशामध्ये विविध प्रकारच्या घटकांचं जे वितरण आहे ते दर्शवलं जातं आणि म्हणून आपल्याला या प्रकरणाचा जो मुख्य शीर्षक आहे वितरणाचे नकाशे, सर्वात प्रथम त्याचा अर्थ आपण इथे लक्षात घेऊया की वितरणाचे नकाशे म्हणजे नक्की काय. एखाद्या प्रदेशातील पर्जन्य, तापमान यासारखे जे घटक आहेत किंवा लोकसंख्या आहे इत्यादी चलांचं वितरण दर्शवणाऱ्या उद्देशात्मक नकाशांना आपण वितरणाचे नकाशे असं म्हणतो. म्हणजेच काय, तर एखाद्या प्रदेशामध्ये पर्जन्य, तापमान, लोकसंख्या हे जे घटक आहे हे घटक कशा प्रकारे त्यांचा विस्तार झालेला आहे, त्यांचं वितरण कशा प्रकारे झालेलं आहे हे नकाशे जे दर्शवतात त्यांना आपण वितरणाचे नकाशे असं म्हणतो. आता सर्वात प्रथम वितरणाचे जे नकाशे आहेत हे नकाशे तयार करण्यासाठी किंवा काढण्यासाठी काय काय प्रकारची माहिती आवश्यक असते, तर पहिली सर्वात महत्वाची माहिती ही की ज्या चलाचं किंवा ज्या घटकाचं वितरण तुम्हाला त्या नकाशात दर्शवायचं असेल तर त्या घटकाशी संबंधित जी सांख्यिकीय आकडेवारी आहे, सांख्यिकीय माहिती आहे, ही माहिती आपल्याजवळ असणं हे गरजेचं असतं. त्यानंतर वितरणाच्या नकाशातून एखाद्या प्रदेशातील विशिष्ट घटकांच्या वितरणाचा जो आकृतिबंध आहे तो आपण या सांख्यिकीय माहितीच्या आधारे अगदी सहजपणे आपल्याला त्या नकाशात मांडता येतो आणि आपण त्या नकाशाच्या सहाय्याने त्या चलाचं त्या घटकाचं वितरण जो नकाशा तयार करतो आहे त्याला सुद्धा अगदी स्पष्टपणे ते कळतं किंवा जो त्या नकाशाचा अभ्यास करतो आहे त्याला सुद्धा त्या नकाशाचं वितरण हे अगदी स्पष्टपणे समजून येतं. अशा प्रकारे आता आपल्याला हे जे वितरणाचे नकाशे आहेत या प्रकरणामध्ये त्या वितरणाच्या नकाशांच्या तीन प्रमुख पद्धतींची आपल्याला माहिती घ्यायची आहे, ती आपण आता घेणार आहोत. वितरणाच्या नकाशांच्या ज्या तीन पद्धती आहेत या तीन पद्धतीपैकी सर्वात पहिली पद्धत आपल्याला अभ्यासायची आहे ती आहे टिंब पद्धत. टिंब पद्धतीच्या सहाय्याने जेव्हा आपण वितरणाचे नकाशे तयार करतो त्यावेळेस सर्वात पहिली गोष्ट जी आपल्याला लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे केवळ गणना करून मिळवलेल्या माहितीचा उपयोग हा टिंब पद्धतीच्या सहाय्याने नकाशे तयार करताना वापरला जातो. सांख्यिकीय माहिती जी आहे ती आपल्याला हा नकाशा तयार करताना अतिशय महत्वाची आहे. सांख्यिकीय माहिती नसेल तर आपण टिंब पद्धतीचा नकाशा तयार करू शकत नाही. हा नकाशा तयार करताना दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती आपल्याला विचारात घ्यावी लागेल ती म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये एखादा घटक ज्या तऱ्हेनं वितरित झालेला आहे तशाच तऱ्हेनं त्या नकाशामध्ये टिंब देऊन
त्या घटकाचं वितरण हे आपल्याला दर्शवावं लागतं. या ठिकाणी जो नकाशा दिसतोय हा टिंब पद्धतीचा नकाशा आहे. अमरावती जिल्ह्यातील लोकसंख्येचं वितरण हे या नकाशाद्वारे आपल्याला टिंब पद्धतीने दर्शवलेलं आहे. टिंब पद्धतीचा नकाशा तयार करताना आपल्याला सर्वात प्रथम जे टिंब आपण त्या नकाशामध्ये देतो त्या टिंबाचा आकार हा लहान असावा, मोठा असावा की मध्यम असावा हा ठरवण्यासाठी आपल्याला त्या टिंबाला एक विशिष्ट मूल्य द्यावं लागतं. आणि टिंब पद्धतीमध्ये या टिंबाचं मूल्य काढताना जी सांख्यिकीय माहिती आपल्याकडे आहे त्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे हे टिंबाचं मूल्य आपल्याला इथे ठरवावं लागतं. सांख्यिकीय माहिती जी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त मूल्य या सांख्यिकीय माहितीचं किती आहे याचा विचार करावा लागतो. आणि मग त्या कमीत कमी आणि जास्तीत जास्त मूल्यामध्ये किती अंतर आहे त्यानुसार त्या टिंबाचं जे मूल्य आहे ते ठरवावं लागतं. अजून एक गोष्ट की ज्या वेळेस आपण टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये त्या टिंबाचं मूल्य ठरवतो त्या टिंबाचं मूल्य ठरवत असताना त्या टिंबाचं आकारमान जो घटक त्याचं वितरण दर्शवतोय त्या घटकाची घनता कशी आहे म्हणजे त्याचं वितरण कसं आहे तो घटक कशा पद्धतीने वितरित झालेला आहे आणि ज्या नकाशामध्ये तुम्हाला जो टिंब दर्शवायचा आहे त्या नकाशाचं प्रमाण या तीन बाबींचा विचार सुद्धा आपल्याला टिंबाचं मूल्य ठरवताना करावा लागतो. विशिष्ट मूल्य दर्शविणाऱ्या प्रत्येक टिंबाचा जो आकार आहे तो टिंब पद्धतीमध्ये सारखाच असतो. समजा लोकसंख्येच्या बाबतीत इथं अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या तुम्हाला दर्शवलेली आहे आणि या नकाशामध्ये तुम्हाला दिसेल की काही जे टिंब आहे त्यांचा जो आकार आहे तो सारखाच आहे. मग तो का सारखा आहे? कारण त्यांचं मूल्य हे सारखंच आहे म्हणून त्यांचा आकार हा सारखाच आहे. म्हणून विशिष्ट मूल्य दर्शविणाऱ्या प्रत्येक टिंबाचा आकार हा नकाशामध्ये सारखाच दर्शविला जातो. टिंब पद्धतीनुसार जेव्हा आपण नकाशा तयार करतो तेव्हा आपण जे टिंब त्या नकाशामध्ये दर्शवतो हे टिंब देत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. मग उदाहरणार्थ एखाद्या प्रदेशाची प्राकृतिक रचना लक्षात घेऊन सुद्धा आपल्याला ते टिंब कसे द्यायचे याचा देखील विचार करावा. समजा लोकसंख्या या घटकाचं वितरण या अमरावतीच्या नकाशामध्ये तुम्हाला दिलेलं आहे आणि तिथे तुम्हाला लक्षात येईल की याचं वितरण जरी असमान पद्धतीने झालेलं आहे तरी काही ठिकाणी टिंब जास्त प्रमाणात एकत्र दिसतात काही प्रदेशामध्ये टिंबांचं प्रमाण कमी आहे. हे कशामुळे? तर त्या ठिकाणच्या प्राकृतिक रचनेमुळे. आपल्याला माहिती की पर्वतीय प्रदेशामध्ये लोकसंख्येचं वितरण हे कमी प्रमाणात विखुरलेलं असतं किंवा तिथे लोकसंख्येचं प्रमाण कमी असतं. उंच सखल भाग, मैदानी भाग, पठारी भाग किंवा ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे तिथलं हवामान आहे या सगळ्या गोष्टी लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करत असतात. म्हणून प्रदेशाची प्राकृतिक रचना कशी आहे त्यानुसार सुद्धा आपल्याला टिंबाचं जे दिली जातात ते टिंब देताना प्राकृतिक रचनेचा विचार हा करावा लागतो. याशिवाय जलस्रोत आहेत कारण पाणी हा मानवाला जीवन जगण्यासाठीचा एक अविभाज्य घटक आहे. तो ज्या ठिकाणी उपलब्ध असेल त्या ठिकाणी निश्चितपणे लोकसंख्या जास्त असेल म्हणून उपलब्ध जलस्रोत जे आहेत त्यांचाही विचार आपल्या टिंब देताना इथे करावा लागेल. याशिवाय त्या प्रदेशामधली वाहतूक व्यवस्था, वाहतूक व्यवस्थेचं प्रमाण शहरी भागात जास्त असतं म्हणून शहरात लोकसंख्येचं प्रमाणही जास्त असेल. या सर्व बाबींचा विचार हा आपल्याला घटकाचं वितरण लक्षात ठेवून तिथं टिंब देताना विचार करावा लागतो. याशिवाय जो प्रदेश किंवा जो घटक त्या प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला आहे अगदी मुक्तपणे ज्या घटकाचं वितरण झालेलं आहे त्या घटकाचं वितरण दर्शविण्यासाठी ही जी टिंब पद्धत आहे ती आपल्याला अतिशय उपयोगी पडते. आणि म्हणूनच मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पर्जन्याचं वितरण असेल, लोकसंख्येचं वितरण असेल किंवा तापमानाचं वितरण असेल हे घटक असे आहेत की यांचं जे वितरण आहे ते प्रदेशामध्ये मुक्तपणे झालेलं असतं. कोणी असं म्हणू शकत नाही की या प्रदेशामध्ये या ठिकाणी पाऊस पडतच नाही, पर्जन्य नाहीये, थोड्याफार का प्रमाणात होईना त्याचं वितरण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. तापमानाच्या बाबतीतही तेच आहे. म्हणून या घटकांचं जे वितरण आहे हे आपण टिंब पद्धतीच्या सहाय्याने अधिक सोयीस्करपणे दाखवू शकतो
अधिक चांगल्या प्रकारे या नकाशामध्ये ते मांडू शकतो. आता इथे जो नकाशा तुम्हाला दिलेला आहे, तुमच्या पुस्तकामध्ये या नकाशाशी संबंधित काही प्रश्न दिलेले आहेत. तुम्ही ती प्रश्न वाचून त्याची जी उत्तरं आहेत ती उत्तरं या नकाशाचं निरीक्षण करून नोंदवण्याचा प्रयत्न करायचा आहे. चित्राच्या नकाशांची दुसरी पद्धत आहे क्षेत्र गणितन. पहिली पद्धत आपण बघितली की टिंब पद्धतीने नकाशा कशा पद्धतीने तयार केला जातो. दुसरी जी पद्धत आहे ती क्षेत्रगणित पद्धतीने नकाशा तयार करताना दोन प्रकारच्या पद्धतींचा उपयोग केला जातो. त्यापैकी पहिल्या पद्धतीचा नकाशा तुम्हाला या ठिकाणी दिसतो. अमरावती जिल्ह्यातील लोकसंख्येची गणना दर्शविणारा हा नकाशा आहे. या नकाशाचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला असं दिसून येईल की या हा नकाशा एकाच रंगामध्ये आहे. गुलाबी रंगाचा उपयोग या ठिकाणी केलेला आहे. जर तुम्ही सूचीमध्ये बघितलं तर एक 5 ते 6 वर्ग किंवा 5 ते 6 गट त्या ठिकाणी त्या लोकसंख्येचे केलेले आहे आणि त्यानुसार प्रत्येक गटाला एक विशिष्ट रंग छटाने रंगविलेला आहे. मग जो कमी मूल्याचा गट आहे त्याचा जो रंग आहे तो फिकट गुलाबी आहे. जसजसं मूल्य वाढत जातं तस तसं या ठिकाणी जो रंगाचा आकार आहे तो अधिकाधिक गडद होत जातो. क्षेत्रगणित पद्धतीमध्ये नकाशा तयार करताना एक विशिष्ट प्रकारच्या रंगछटांचा उपयोग केला जातो. कमीत कमी आणि जास्तीत जास्त मूल्य विचारात घेऊन एक 5 ते 7 गट तयार केले जातात आणि त्या प्रत्येक गटाला विशिष्ट रंगाने त्या ठिकाणी दर्शविले जाते. लहानात लहान मूल्य आणि मोठ्यात मोठं मूल्य म्हणजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त मूल्य हे दर्शवत असताना त्या रंगछटांच्या सहाय्याने आपण हे दर्शवतो आणि त्याचा रंगाचा जो गडदपणा आहे तो देखील वाढत जातो. याची जी दुसरी पद्धत आहे त्या दुसऱ्या पद्धतीचा नकाशा देखील तुमच्या समोर या ठिकाणी आहे. त्याला आपण कृष्णधवन पद्धतीचा नकाशा असं म्हणतो. उभ्या आडव्या रेषांनी आपण तो दाखवू शकतो. इथे मात्र रंगांचा उपयोग केला जात नाही. आता हा नकाशा तयार करताना नक्की आपल्याला कोणकोणत्या बाबी इथं विचारात घ्याव्या लागतील ते आपल्याला इथे बघायचे. सर्वात प्रथम क्षेत्रगणित पद्धतीने जे नकाशे तयार केले जातात ते नकाशे तयार करताना एखाद्या भौगोलिक घटकाविषयीची जी आकडेवारी आहे ही आकडेवारी नकाशामध्ये विविध प्रकारच्या रंगछटांनी किंवा कृष्णधवन पद्धतीच्या रेषांनी दाखवली जाते. दुसरी यामधील महत्वाची बाब म्हणजे हे नकाशे जेव्हा तयार केले जातात हे तयार करताना आपल्याकडे सांख्यिकीय माहिती असणं गरजेचं असतं. एखाद्या भौगोलिक घटकाविषयीचं मापन आणि सर्वेक्षण केल्यानंतर जी सांख्यिकीय माहिती तुमच्याकडे उपलब्ध होते त्या माहितीचा उपयोग हे नकाशे तयार करताना आपण करत असतो. काय करावं लागतं तर घटकाचं जे कमीत कमी मूल्य आहे आणि जास्तीत जास्त मूल्य आहे हे मूल्य विचारात घेऊन जेवढी माहिती तुमच्याकडे येईल त्यानुसार त्या घटकाचे 5 ते 7 गटामध्ये वर्गीकरण केलं जातं आणि वर्गीकरण केल्यानंतर मग प्रत्येक गटासाठी एक विशिष्ट रंगछटा वापरली जाते. जसं मी या पहिल्या नकाशामध्ये आपण बघितलं की गुलाबी रंगाची रंगछटा वापरली पण जे गट केले होते त्यानुसार कमीत कमी पासून ते जास्तीत जास्त पर्यंत जात असताना आपण तो जो रंग आहे तो कशा पद्धतीने फिकट आणि गडद होत गेला ते बघू. याशिवाय या पद्धतीमध्ये प्रदेशांच्या प्रत्येक उपविभागासाठी एकच मूल्य असते ते गृहित धरलं जात. उदाहरणार्थ तुम्ही जर अमरावतीचा हा लोकसंख्येचा वितरण दर्शवणारा नकाशा बघितला तर कदाचित अमरावतीच्या 2 ते 3 जिल्ह्यांमध्ये सारखीच लोकसंख्येची घनता आहे पण ती सारखी लोकसंख्येची घनता दर्शवताना ते मूल्य एकच आहे, ते मूल्य वेगळं नाही. उदाहरणार्थ 100 पेक्षा कमी लोकसंख्येची घनता असणारे जे तालुके आहेत ते अगदी फिकट गुलाबी रंगाने दर्शवलेले आहेत. मग त्यामध्ये जे काही 2-3 तालुके असतील ते तुम्हाला इथं फिकट गुलाबी रंगाने दर्शवले. म्हणून
प्रत्येक उपविभागासाठी एकच मूल्य हे गृहित धरलं जातं व त्यानुसार वेगवेगळ्या रंगछटांच्या आधारे या नकाशामध्ये त्या घटकाचं जे वितरण आहे ते दर्शवलं जातं. खर तर हा नकाशा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त असतो, कारण विद्यार्थी जेव्हा नकाशा तयार करत असतात किंवा बघत असतात किंवा त्याचं निरीक्षण करत असतात अशा वेळेस विद्यार्थ्यांना या ज्या रंगछटा आहेत त्या आकर्षित करतात आणि त्या रंगछटांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ही गोष्ट कळते की अधिक घनता असणारे तालुके कोणते, कमी घनता असणारे तालुके कोणते, जे वर्ग आपण तयार करतो वेगवेगळ्या प्रकारचे गट तयार करतो त्या गटानुसार आपल्याला त्या तालुक्यांची नावं देखील सांगता येतील. अशा पद्धतीने क्षेत्रगणित पद्धतीमध्ये रंगछटांचा उपयोग तयार करून किंवा कृष्णधवल पद्धतीचा उपयोग करून आपण हा नकाशा तयार करत असतो. तुमच्या पुस्तकामध्ये अमरावती जिल्ह्यातील लोकसंख्येच्या घनतेचं वितरण दर्शविणारा या क्षेत्रगणित पद्धतीचे दोन्ही नकाशे दिलेले आहेत. त्या दोन्ही नकाशांचं तुम्ही निरीक्षण करायचंय आणि त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं नोंदविण्याचा प्रयत्न करायचा. वितरणाच्या नकाशांची जी तिसरी पद्धत आहे त्या तिसऱ्या पद्धतीचं नाव आहे समगणी पद्धत. समगणी पद्धत म्हणजे काय त्याचा अर्थ लक्षात घेण्यापूर्वी आपल्याला थोडस मागच्या वर्षीच्या अभ्यासाकडे जावं लागेल. इयत्ता आठवीत असताना आपण समोच्चता रेषा, समपर्जन्य रेषा, समदाब रेषा अशा प्रकारच्या सममूल्य रेषांच्या सहाय्याने जे नकाशे असतात त्यांचा अभ्यास केलेला. आता सममूल्य रेषा म्हणजे काय तर समान मूल्य असणाऱ्या रेषा. मग त्यापैकी तुम्ही पर्जन्यता दर्शवू शकतात, उंची दर्शवू शकतात, क्षारता दर्शवू शकतात, तापमान दर्शवू शकतात, वायुदाब दर्शवू शकतात. नकाशामध्ये जे वेगवेगळे घटक आपण दर्शवतो त्यापैकी समजा उदाहरणार्थ पर्जन्य हा घटक विचारात घेऊ. एखाद्या नकाशामध्ये एखाद्या प्रदेशातील जर पर्जन्याचं वितरण तुम्हाला सममूल्य रेषांच्या सहाय्याने दर्शवायचं असेल तर समान पर्जन्य असणारी ठिकाणं तुम्हाला अगोदर शोधावी लागतात. त्यानंतर ही ठिकाणं एका रेषांनी जोडावी लागतात. याच रेषांना आपण सममूल्य रेषा असं म्हणतो. आपण पर्जन्य दर्शवलेलं असतं म्हणून त्याला आपण समपर्जन्य रेषा असं देखील म्हणतो. अशा प्रकारच्या रेषांचा उपयोग हा आपल्याला या समगणी पद्धतीच्या नकाशामध्ये करता येईल. जेव्हा एखाद्या चलाचं वितरण हे एखाद्या प्रदेशामध्ये सलग असतं तेव्हा ते वितरण दर्शवण्यासाठी आपण समगणी पद्धतीचा उपयोग करतो. उदाहरणार्थ उंची असेल, पर्जन्य असेल, तापमान असेल किंवा वायुदाब असेल अशा विविध प्रकारच्या घटकांचं वितरण दर्शवण्यासाठी आपल्याला समगणी पद्धतीच्या नकाशांचा उपयोग हा करता येतो. आता समगणी पद्धतीच्या नकाशा काढण्यासाठी नक्की काय काय करावं लागतं तर सर्वात अगोदर हे नकाशे तयार करण्यासाठी आपल्याला त्या प्रदेशाची उंची, येथील तापमान, येथील पर्जन्यमान इत्यादी जे घटक आहेत की जे घटक आपण या नकाशांच्या सहाय्याने दाखवू शकतो त्यांची अचूक अशी सांख्यिकीय माहिती मिळवावी लागते. मग उंचीविषयी तुम्हाला अचूक माहिती मिळवावी लागते, पर्जन्यमान किती किती पर्जन्य पडतं त्याची अचूक अशी सांख्यिकीय माहिती आपल्याकडे असणं गरजेचं असतं. ज्या घटकाचं वितरण तुम्हाला त्या नकाशामध्ये दर्शवायचं आहे त्या घटकाचं जास्तीत जास्त मूल्य आणि कमीत कमी मूल्य हे विचारात घ्या. यापूर्वीच्या दोन्ही पद्धतींमध्ये आपण हे मूल्य विचारात घेतलं होतं. जास्तीत जास्त आणि कमीत कमी मूल्य विचारात घेऊन नंतर मग वर्गांतर ठरवली जातात. दोन वर्गांमधील अंतर किती आहेत अशी वर्गांतर ठरवली जातात आणि त्यानुसार मग त्या समगणी पद्धतीच्या नकाशामध्ये ज्या रेषा असतात त्या रेषांमधलं अंतर हे ठरतं. जे वर्गांतर आपण ठरवलेले असतील
त्यानुसार आपण त्या नकाशामध्ये रेषा काढतो आणि मग समान मूल्य असणारी जी ठिकाणं आहेत ही समान मूल्य असणारी ठिकाणं त्या रेषांच्या सहाय्याने एकमेकांना जोडली जातात. या रेषांना आपण सममूल्य रेषा असं म्हणतो. जे आपण सुरुवातीला मी सांगितलं की सममूल्य रेषा म्हणजे नक्की काय, जे घटक तुम्हाला नकाशात दाखवायचं असेल त्या घटकाचं वितरण त्या प्रदेशामध्ये कसं आहे त्याची माहिती लक्षात घेऊन तुम्हाला ज्या रेषा तुम्ही काढल्या जातात त्याला आपण सममूल्य रेषा असं म्हणतो. आता या सममूल्य रेषा जेव्हा तुम्ही नकाशामध्ये काढतात तेव्हा त्या सममूल्य रेषा जर एकमेकांच्या जवळ असतील तर याचा अर्थ त्या प्रदेशामध्ये ज्या घटकाचं वितरण तुम्ही दर्शवलेलं आहे त्या घटकातील जो बदल आहे तो अतिशय तीव्र होतो, कारण त्या रेषा जवळजवळ असतात. म्हणून म्हणजे जेव्हा सममूल्य रेषा एकमेकांच्या जवळजवळ असतील तेव्हा घटकातील बदल तीव्र असतो. उदाहरणार्थ आपण उंचीचं घेऊया. या ठिकाणी तुम्हाला एक नकाशा दिलेला आहे जिथे पर्जन्यमान दर्शवलेला आहे. आपण या पर्जन्यमानाच्या नकाशामध्ये जर तुम्ही बघितलं तर 800, 900, 1000, 1100, 1200 आणि 1300 अशा प्रकारचं हे पर्जन्याचं वितरण दर्शवलेलं आहे आणि त्या ज्या रेषा आहेत या रेषा एकमेकांच्या जवळ आहेत. आता एकमेकांच्या जवळ आहे म्हणून काय झालं, बघा 800 आणि 900 मिलीमीटरची रेष जवळ आहे, 1000 मिलीमीटरची रेष जवळ आहे. याचा अर्थ पर्जन्यातील जो बदल आहे तो अतिशय तीव्र गतीने होतोय. ते जर आपण या नकाशाच्या खालच्या बाजूला खालच्या दिशेला बघितलं तर 800 आणि 900 मध्ये खूप मोठा अंतर पडतो. म्हणजे तिथे असणारा हा जो बदल आहे तो सौम्य आहे. का? कारण या दोन रेषांमधलं अंतर तिथे जास्त आहे. जेव्हा दोन रेषांमधलं अंतर जास्त असेल तेव्हा घटकातील बदल सौम्य असतो. जेव्हा दोन रेषांमधलं अंतर जवळजवळ असेल तेव्हा घटकातील बदल हा तीव्र असतो. असंच उदाहरण आपण उंचीचं घेऊ शकतो की एखाद्या प्रदेशात आपण उंची जर एखाद्या समगणी पद्धतीच्या सहाय्याने दर्शवत असू, उंची जर तीव्र गतीने वाढत असेल तर आपण त्या रेषा अतिशय जवळजवळ काढतो आणि जर उंची ही समजा सपाट मैदानी प्रदेश असेल आणि उंची वाढत नसेल, उंची वाढण्याचं जे प्रमाण आहे ते तिथे कमी प्रमाणात दर्शवलेलं असेल तर त्या दोन रेषेमधलं अंतर हे निश्चितपणे जास्त असेल. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या वेळेस तुम्ही समगणी पद्धतीच्या नकाशांचा अभ्यास करता त्यावेळेस जर समगणी पद्धतीमध्ये ज्या रेषा तुम्ही वापरलेल्या आहेत त्या रेषांमधलं अंतर कमी असेल तर बदल तीव्र होतो, अंतर जास्त असेल तर जो बदल असतो तो अतिशय सौम्य असतो. समगणी नकाशामुळे घटकाचं जे वितरण आहे त्या घटकाच्या वितरणातील नैसर्गिक कल हा आपल्या लक्षात येत असतो. म्हणजे घटकाचं वितरण जे नैसर्गिक रीतीने झालेलं आहे त्यातील कल आपल्या लक्षात येतो. तीनही पद्धतीचे हे नकाशे या तीनही पद्धती आपण अभ्यासल्या, त्यांची वैशिष्ट्य त्यांचं स्वरूप आपण अभ्यासलं. तुम्ही आता एक काम करायचंय की समगणी पद्धतीच्या नकाशांची अनेक उदाहरणं तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत, अनेक नकाशे इथं आहेत, त्या नकाशांचं निरीक्षण करा, त्याच्या खाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधा, तरच तुम्हाला हे कळेल की नक्की समगणी नकाशा, क्षेत्रगणी नकाशा आणि टिंब पद्धतीचा नकाशा या तीन पद्धतींमध्ये फरक काय असेल. टिंब पद्धतीच्या नकाशाने जेव्हा आपण एखादा घटक दर्शवतो तेव्हा तो जो घटक असतो तो त्या प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असतो. क्षेत्रगणी पद्धतीच्या सहाय्याने आपण लोकसंख्येचा विचार केला होता, लोकसंख्या ह्या घटकाचं वितरण दर्शवलेलं होतं. तिथं क्षेत्रगणी पद्धतीचा उपयोग कधी केला जातो, जेव्हा एखादा घटक हा तिथं मुक्तपणे वितरित केला जातो आणि त्याचं वेगवेगळ्या वर्गांतराच्या माध्यमातून आपण तो रंगछटांच्या माध्यमातून कृष्णधवल पद्धतीच्या माध्यमातून तो दाखवू शकतो. जे ज्यावेळेस उंची, पर्जन्य, वायुदाब व तापमान
अशा प्रकारचे घटक असतात आणि जे सममूल्य रेषांच्या सहाय्याने दर्शवावे लागतात अशा वेळेस आपण या समगणी पद्धतीचा उपयोग हा करत असतो. धन्यवाद.